यानं पाहिली कलौरी. कलौरी कळतील पुरीन तुम्हाला. नवरीच्या माग हिंडणार मेकअप केलेलं सगळ्यात भयानक जनावर म्हणजे कलौरी. हा, ब्युटी पार्लरला गेल्यावर तीन गोष्टी करावं लागतात पुरीनो. एक, पहिल्यांदा फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरॅमिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबरवत नाही. सिरॅमिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. हा, यानं पाहिली कलौरी, याला आवडली. यानं मनाला सांगितलं काय करू, म्हणलं मेसेज कोर, मेसेज कोर. मनानं केला मेसेज, ती पोरगी होती पागल, त्यानं केला याला मिस कॉल. हे होतं कौरक्षेत्राच्या बाहेर, याच्याकडं होता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन, तिच्या भावानं पाहिला ना असा रेटावला धरून. पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावानं. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण? डोळा. आता ही टोळी पहा कशी आहे. ए लय किचकट आहे. आता हे निघालं फिरायला, हा याच्या बरोबर आहे का? घरी आहे, बरोबर आहे. हा याच्या बरोबर आहे, हा बरोबर आहे. यानं जर गोष्ट पाहिली निडाय का, ती गोष्ट योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार याला नाही. करेक्ट. मग मनानं जर पाहिलं तर मनानं एकट्यानं गप बसायचं ना, मन एवढ्यांना मेसेज करतं एवढ्याला. आणि आता दिवटे दादा कोण आहेत त्यांना पाठीमाग? दिवटे मॅडम डॉक्टर आहेत का? त्यांना पेशंट कोणतरी पाठीमाग बोलवले. ए चला, ए आय, हा यानं गोष्ट पाहिली, ए पाहिली, याला ती आवडली. पण चांगली का वाईट कोण ठरवील? बस फिट बसलं, मनानं एवढ्यांना जाग केलं आणि शरीरात तयार झाला तो काम. नीट आहे का? डोळ्याने पाहिलेल्या गोष्टीचा परिणाम मनावर झाला, आणि मनावर झाल्यामुळं जे काम तयार झाला तो काम ए बरे. आणि तयार झाला तो काम आणि घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो जरा नीट ऐका. ए बलात्कारावर व्याख्यानं देऊ नका. ए बलात्कारावर व्याख्यानं देऊ नका. बलात्कारावर भाषणं करू नका. बलात्कारावर मेळावे घेऊ नका. इंद्रियावरचा ताबा सुटला की बलात्कार घडतो याला येतो. तुमचं मत काय? हां. आणि शरीरात तयार झाला तो काम आणि कामाला वय नाही. कामाला वय नाही, पुरावा असा आहे त्याला. कामातुरा भयना लाज. कामातून माणसाला भीती नसते आणि लाज नसते, म्हणून बलात्काराला वय नसते. आता ऐका किचकट. घडला तो बलात्कार, परिणाम ऐका पुढं. ए बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो. नीट ऐका. आणि यशस्वी झाला नाही तर क्रोध तयार होतो. क्रोध. आणि खुनाचं मूळ काय? क्रोध. मारामारीचं मूळ काय? क्रोध. पाया पडून सांगतो काल भैरव जयंतीला हे इंद्रीकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उदय सत्य. आपल्या तोंडातलं वाक्य बाहेर पडलं ते कवाई खरंच. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज उलथू द्या मरू दे तिकडं. कीर्तन संपले का मरण? पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमच्यातला मित्र म्हणून ऐका. पाया पडून सांगतो, राग आकळा तुम्ही देव व्हाल. राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही मला. ए खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. पण त्याची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. तुम्ही एखाद्याला 3 लाख रुपये सुपारी घेऊन भोक्सू शकता. भोक्सायला काही लई पैसे लागत नाहीत. पण तुम्ही ते पैसे खर्चायला बाहेर राहिले पाहिजे ना. तुम्ही आज गेले पैसे कोण खर्चे? तुम्ही तर परत बाहेर येत नाही. कशाला कुठ्याने करता? पाया पडून सांगतो, भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ द्या. नवरा बायकोचं भांडण झालं, होऊ द्या. तुमच्या होत्या ना आमच्या होत नाही का? होऊ द्या. पोरानं पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, मम्मी चावती का भुकती? भुकती. करेक्ट. हा बरोबर आहे. मम्मी चावत नाही, मम्मी भुकती. मग तिला थोड्या वेळ भुकू द्या, तिचा पॉवर थोडा कमी होऊ द्या. ती काय पिसाळली का?
त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली गेली ती. 29 वर्ष जाऊन बसलं, घेणं नाही ए देणं नाही. शिक्षकानं कॉफी पकडली ना, पाया पडत त्या सरांच्या, सर परत करणार नाही. वाचला तो सरांनाच म्हटला फेर पेपर सुटल्यावर. केवढ्यात पडली गंमत, आयुष्यभर म्हशी बाजरायची पाळी आली. रागाला आकला ना, ए नवरा बायकोचं भांडण झालं, तुम्हाला औषधं सांगतो ना आपल्याकडे औषधे. राग आला ना, समोरचा माणूस लय बोलायला लागला ना, त्याच्याकडे पाहत राज बघतो, बोलायचं नाही. ते कटाळत आणि गप बसात. एक दोन थोडं हसायचं पावर कि तीन तिथून निघून जा, आरड बा थोडा वेळ, अर्ध्या तासाने या परत त्याच्याकडे. पण रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. आता ऐका पुढे किती किचकट आहे. ए बलात्कार यशस्वी झाला, लोभ तयार झाला. बलात्कार झाला नाही तर क्रोध तयार होतो आणि त्याच्यामुळं मत्सर तयार होतो आणि मत्सर तयार झाल्यामुळं अहंकार तयार होतो आणि अहंकार तयार झाला की माणसाचा नाश होतो. याच्याकरता छंद लावून घ्या, गोविंद गोविंद. राग आकलेल गोविंद म्हणा, काम आकलेल गोविंद म्हणा, काम आकलेल गोविंद म्हणा, लोभ आकलेल गोविंद म्हणा, मित्र वाढतील गोविंद म्हणा, आणि अखंड सुख मिळवायचं असेल तर गोविंदच म्हणा. पण ते मनापासून म्हणा. काळ फार वाईट आलाय, तो ए काळ फार वाईट आलाय. पहिले दिवस आता राहिले नाही. जरा लोक जरा विचार करा, तरुण पोरवीर नीट ऐका. अर्धा लिटर पेट्रोल मिळालं म्हणून कोणत्याही रॅलीला बोंबलं धिंडू नका. रॅली युवकांची रॅली, गाडीला झेंडे बिन भाकरीचे हिंडा, टिकून येतो ना पेट संपलं लुटीत चला. पोरानो तरुण पोरं पुढारी बिडारी कार्यकर्ते लोक नीट ऐका. 15 वर्षापूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 15 वर्षापूर्वी आपल्या मागं हिंडणाऱ्या कार्यकर्त्यांची निष्ठा स्वार्थाची नव्हती. आज आपल्या मागं हिंडणारा प्रत्येक माणूस स्वार्थात आहे. काय मध्ये तुमचं? 15 वर्षापूर्वी पुढाऱ्याच्या मागं हिंडणारी लोक रुपयाची अपेक्षा करीत नव्हती आणि काम झालंच पाहिजे अशी अपेक्षा करीत नव्हती, फक्त साथ द्यायची म्हणून हिंडत होती. आज तुम्ही एखाद्याचं काम करू नका, तो सकाळपर्यंत दुसऱ्या पक्षात जातोय. 8:30 वाजता सरपंचाला फोन आला, बा माझी मुलगी आजारी आहे. सरपंच जर म्हणला ना सकाळी पाहू, त्याला तो फोनवाला म्हणतो कोणाशी बोलतो तू? 5 मागे तो आहे, मागे हिंडलो 5 ते होतो का मी दुसऱ्या पक्षात. आज निष्ठानिष्ठी नाही, दंगली करणं. ए पोर नीट आहे का? 10-12 सांड जरा नीट आहे का? हा लय उतटल्यावाने करू नका ना आलाय को. अरे मिश्या फुटल्या नाही हरमी हो, तुम्हाला कोटी रुपयाचा तुम्ही अंडरपॅन नाही, 9,000 मोबाईल आहे तुला आणि आतली चड्डी नाही, चैन उघडी नातू नाही मोकळा काही रेंज मध्ये. 1 रुपया तरी कमवायची दान काय नाला का? हे बाहेरच्या शिका, केरळवरून हवा भरायला आले 5 रुपयासाठी रात्री 2:30 उठत आहे. बोर मारायला महाराष्ट्रात झाडाखाली मुक्काम करतात. गव्हाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात पंपावर मुक्काम करतात. पुलाच्या कामाला सिमेंटच्या नळी झोपतात. आणि आमच्या अवलादी 17-18 वर्षाचे नालायक रात्र 2-2 वाजेपर्यंत धाब्यानं हिंडत्या. लाजा वाटू द्या जरा. आणि कमेंट असली तर जगून दाखव ना बापाची इस्टेट सोडून. अय फक्त बापाचं घरदार सोडा, 6 महिने बाहेर काढून पा कशी जिगती. किती पिसाळेल ए किती जाळ कुत्र पाळा, ते वाघ शिवारात आल्यावर भुकत नाही, ते खाटाखाली लपते. ते म्हणतोय भुकलो का उचललंच मला. तुमची उगाच बापाच्या इष्टेची वळवळ आहे ना, तर तुम्ही काय करता ना काय टाप आहे? हे एवढ्या शहर ए इतरांनी पैसे कमावलेत का नाही? रिकाम्या बाटल्या इकणाऱ्यांनी गाड्या घातल्या, बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी इकल्या. ना आलाय का अवलाद? नाही तो 1 रुपया कमवायची दानत नाही ना आलाय का? 70,000 पल्सर आहे त्याला. ए 70,000 त्याला पल्सर आहे, 10,000 त्याला मोबाईल आहे. काही इन्कम आहे ना आलं का तुम्हाला? मोकळं रडू द्या, मोकळं रडू द्या. बाबा बोलवतो म्हणून धराल तो अंडा बोल त्याच. विचार करा जरा. ए पोरानं जरा विचार करा आणि सांगा, तरुण पोर हा विनोद आहे का? हे इंदुरीकरचे कीर्तन आहे, सावध वा पोरानो. 10 वर्षापूर्वी मोर्चे काढणं, 10 वर्षापूर्वी मोर्चे काढणं,
दंगली काढणं, आंदोलन करणं, गाड्या पेटवणं या गोष्टी सोप्या होत्या. 2008 ठरला नाहीये, कायदा कडक झालाय, पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलीस यंत्रणा पहिल्यापेक्षा एकदम ताई ते दंगल होऊन गेल्यावर सापडी देती. दंगल ए पोलीस यंत्रणा पहिल्यापेक्षा सतर्क झाली, दंगल होऊन गेल्यावर सापडी देती. बस गाडीत बस एक तर गावाला गेलं तर तुला माहितच नाही दंगल झाली. बस गाडीत तुम्हाला मी आताच उतरलो, आता ह्या गाडीत बस. आणि पोरांनो ऐका, 100% जनतेकडे आता मोबाईल आहे आणि 80% जनता क्लिप सीसी कॅमेऱ्यात आहे. जर क्लिप मध्ये कधी दिसले ना तुम्ही गाडी बिडी पेटवायच्या, अशी खुटी गुतन खुटा उपटन पण खुटी निघायची ना. विनोद नाही मारा पोरांना वाटत बा. सगळ्यांचं म्हणणं आहे बिभीषण रामाला शरण गेला. चूक, बिभीषण हुशार होता महाराज, पोथ्या वाजणारे निदाय का. बिभीषण इतका चेतरा होता, त्यानं बसल्या बसल्या विचार केला आपल्याला सगळ्यात जास्त त्रास रावणाचा आहे. मग रामाची रावणाची लागली तर लंका फुकाट मिळल, म्हणून तो रामाला जाऊन मिळाला. इतका हुशार होता माणूस तो, फुटल्याशिवाय माणसं उधरत नाही महाराज. इतका हुशार बिभीषण होता. आणि बिभीषणाला फक्त हनुमानच ओळखित होता, दुसरं कोणी ओळखित नव्हतं. बिभीषण जेव्हा नगरीत गेला आणि रामासमोर उभा राहिला तर रामचंद्रांनी गुलाल केला महाराज, गंध केला आणि बिभीषणाला लावून दिला आणि सांगितलं लंका तुला दिली. तो म्हणला येतो माय, मनात होत. हनुमान म्हणला आलतात त्याच्यासाठी, मनात होत म्हणजे काय. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो नीट ऐका, म्हणजे बिभीषण फुटला नाही महाराज, चेतरा बिभीषण होता. लोकांनी दोन चार माणसांचा अभ्यास उरफाटा केला. ऐका बिभीषण, म्हणजे फक्त तीनच माणसं धोकाला ऐकाय की नाही, मित्र भाऊबंद पाहुणे रावळे. ऐका उदाहरण नीट, मोठ्याचं उदाहरण ऐका. 430,000 माणसं रावणाच्या घरात होती, 430,000. मग रावणाला कुपनावर साखर किती मिळत असेल आणि आधार कार्ड काढायला मशीन किती लावा लागले असतील. कारण ए रावणाच्या घरात माणसं, ए रावणाच्या घरात माणसं होती 430,000. हिशोब काढा बर का, हिशोब काढा. 80,000 बायका आणि 1,00,000 पोर, 1,80,000, 1,25,000 नातू, 3,05,000 आणि 1,25,000 पंतू, 4,30,000. घरातली माणसं होती, घरातली. आणि द्या उत्तर आता. आणि आता नीट ऐका, ए रावणालाच, ए मध्ये विक्षेप होतो तुम्ही एका जागेवर थांबा. ए राव ऐकणाऱ्यांची लिंक तुटते, बिचारे 6 वाजल्यापासून बसले. 430,000 माणसं रावणाच्या घरात होती. आणि आता बारीक उत्तर ऐका, तुमच्या फिटच बसल पा. रावणाच्या मुलाचं नाव होतं इंद्रजित, आणि इंद्रजित म्हणजे त्याने 14 वेळा इंद्राला धरून आणलं होतं. आणि इंद्रजित जर मरत नाही तर रावण कधी हटत नाही, मरेपर्यंत ध्यानात ठेवा. आणि इंद्रजित कसा मारायचा हे, ए इंद्रजित कसा मारायचा हे त्याच्या चुलत्यालाच माहित होत फक्त. मरेपर्यंत ध्यानात ठेवा, इंद्रजित कसा मारायचा हे त्याच्या चुलत्यालाच माहित होत. आणि तो होता बिभीषण. सक्का सक्का चुलता सक्का. आणि मग बिभीषणानं नीट ऐका, बिभीषणानं रामाची लक्ष्मणाची गाठ घेतली. आणि रामाला लक्ष्मणाला बिभीषणानं सांगितलं, तुमच्याने कधी रावण मरणार नाही. का नाही मरणार? त्यांनी सांगितलं इंद्रजित जर मरत नाही तर रावण मरत नाही, कारण इंद्रजिताच्या जीवावरच रावण आहे. मग इंद्रजित कसा मारायचा तर त्यानं आयडिया सांगितली ऐका, इंद्रजिताला जर मारायचं असेल तर त्याला 14 वर्ष अन्न न खालेला आणि पत्नी असून विषय सुख न घेतलेला माणूस पाहिजे. आणि तो फक्त तुमच्यातच येईल. रामाने लक्ष्मण, आणि तुम्हाला एकच काम आहे म्हणले, इंद्रजिताचा हात असा आहे महाराज, त्याच्या हातामध्ये जर बाण आला आणि त्यानं जर धनुष्याला बाण लावला महाराज, समोरचा मेला म्हणून समजा. चुलत्यानं पुतण्याला मारायची मीटिंग घेतली, चुलत्यानं सक्या
सख्या आणि पुतण्या मारायचा तर मीटिंग फायनल झाली. आणि मीटिंग मध्ये असं ठरलं, ए इंद्रजितानं सांगितलं, फक्त विभीषणानं सांगितलं रामाला, लक्ष्मणाला, जर त्याच्या हातामध्ये बाण आला तर तुमचा सुद्धा कार्यक्रम होईल, फक्त त्याच्या हातात बाण येता कामा नये. इंद्रजितानं पाठीमागं हात घातला मारा आणि इंद्रजितानं भात्यातून बाण काढायला पाठीमागं हात केला. समोरून असा बाण आला महाराज कि इंद्रजिताचा हात खवटापासून उडाला आणि उडालेला हात अंगणात जाऊन पडला. अंगणात जाऊन पडला तर त्याच्या घरामध्ये बायको होती, घरातच पडला. त्याच्या घरातली बायको होती सुलोचना आणि ती रावणाची सून, ए रावणाची सून होती. आणि पुढे जाऊन सांगतो रावणाची सून पतिव्रता होती. तिनं तुटलेला हात पाहिला आणि रावणाची सून म्हणत, ज्याने इंद्र धरून आणला होता, ज्याने इंद्र धरून आणला होता त्याचा हात उडवण्याची डिरिंग केली कोणी असेल, तिच्याच घरचे होते. हात हल्ला मारा आणि हात हल्ला पत्नी उभी राहिली. हल्लेला हात काय म्हणतोय हे तिला कळलं, हिला पतिव्रता म्हणतात. नवऱ्याला काय लागत हे जिला कळलं तिला पतिव्रता म्हणतात. अख्खा नवरा पुढे उभा आहे तरी बाई म्हणते चहा ठेव का, मग का राखेल बाजी देत त्याला काय समजत नाही. तू आंघोळ करून आला आहे तू म्हणते चहा ठेवू का, मग का उतार देते का त्याला सकाळी. जेवून नवरा उठला ती म्हणते पाणी प्यायचंय का, मग जेवल्यावर काय भेटत महाराज. अख्खा नवरा उभा आहे, अख्खा नवरा, तरी बायको म्हणते काय करायचंय. नवऱ्याचा हात तुटला, हात निडाय का, आणि तुटलेला हात हल्ला महाराज, हात हल्ला महाराज. तर तिनं त्या हाताला कागद आणि पेन दिला, कागद आणि पेन. त्या तुटलेल्या हातानं त्या कागदावर लिहिलं, तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. शब्द परत निडाय का, इंद्रजिताचा घात करणारे त्याच्या बायकोच्या माहेरचे होते आणि इंद्रजिताला मारायची मीटिंग घेणारा त्याचा सक्का सुलता होता. तिनं तुटलेला हात घेतला आणि रावणा पुढे आली. रावण भयानक माणूस होता मारा, बऱ्याच लोकांनी रावणाचा उरफाटा अभ्यास केला पण तेवढा विद्वान माणूस नव्हता मारा. रावण रडायला लागला आणि रावणाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दारा खाली आल्या, माझी तरणी सून आहे, माझी तरणी सून विधवा झाली. ज्या दिवशी इंद्रजित मेला त्या दिवशी मी मेलो, पण माझ्या सुनेला हे सांगेल कोण. रावण रडत होता आणि रावणाची सून पदराखाली हात घेऊन आली, तुटलेला हात. आणि तिनं रावणाला सांगितलं, मामजे ज्याने हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालले. रावण म्हटलं, तू हे मला का विचारते, का विचारते मला. तिनं सांगितलं, खरं सांगू, मोठ्याची आज्ञा घेणं हा धर्म आहे, याला पतिव्रता म्हणतात. आणि रावण म्हटला जा, रावण जा म्हटले होती गेली, पण ती मधली जी पिलावळ होती रावणाच्या दरबारातली, ही मधली लोक हलकट असतात म्हणून चांगल्याला त्रास होतो. मधली जी असत यांनी काय सांगितलं माहितीये का रावणाला, ऐका. ती मधली लोक म्हणली, का रे स्वतःला एवढा विद्वान समजतो पण तुला कळत कसं नाही, तो तुझी विधवा झालेली सून रामाकडे पाठवली. अरे रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे, उद्या जर रामाची बुद्धी बदलली, ही मधली लोक नाही ना नायक असते, वा वा वा. आणि उद्या जर रामाची बुद्धी बदलली आणि तो जर म्हणला माझी बायको आणून दे आणि तुझी सून घेऊन जाय, तर काय करशील. रावण काय म्हणला, मरेपर्यंत ध्यानात ठेवा, मरेपर्यंत. रावणाचं वाक्य ऐका, रावण म्हणतो, मूर्खा ज्या राज्यात रामासारखा राजा आहे, ज्या राज्यात लक्ष्मणासारखा भाऊ आहे, ज्या राज्यात सीतेसारखी पतिव्रता आहे, त्या राज्या श्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. आता ऐका पुढचा शब्द, शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण. ऐ राम कोण आहे त्याचा, शत्रू आहे. शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण, पण त्याच्या भावाचा म्हणजे त्याचा मुलगा मारायला साठी मीटिंग घेणारा त्याचा सक्का भाऊ, अख्ख्या रात विचार करा काय ठरवायचं ठरवा. पुढचं वाय एवढंच घेऊन जा कीर्तनातून आणि मरेपर्यंत पाठ करा. शत्रूला सुद्धा
महाराज मंदोदरीने प्रश्न विचारला होता रावणाला, मला सौती किती, फक्त खोटं बोलायचं नाही. रावण म्हणला मी आज खोटं नाही बोलणार, आज एकादशी. रावण एकादश धरीत होता, रावण एकादश धरीत होता, त्याची लंका सोन्याची होती, आपल्याला चड्डी नाही. मागून चड्डी फाटेल तरी पुढचं लावून तो फडोन डगेम फडोन फडोन डगेम. अरे मग ही कोण शिवीन येड्या, हो आपल्याकडे काय जमीन विकली ट्रक घेतली तिच्या ओलीला, आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली, मग यानं तिच्या ओलीला हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग या नेलेलं नादच खुळा घेतलीच का. हो ट्रक वर सगळं कबाडलं, घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी, आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. कशाला घेतलं येड्या, लोक इस्तरी पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या, त्यांच्या बायका निघून गेल्या. मला वाटुळ झालं त्यांचं. हो कारण कारण पाच वर्षनं हे पाच वर्षनं ह्या जग पाच वर्षनं ह्या जगात दोन गोष्टी मिळणार नाहीत महाराज, माती आणि मुलगी. मुलगी मुल माती आणि मुलगी, मुलगी मिळणारच नाही महाराज. मिळणारच नाही बायको, माती आणि मुलगी मिळणार नाही. ज्यांना बायका मिळाल्या ते वाचले, पण जे राहिले राहिले ते आता. ज्यांचे लग्न राहिले ते राहिलेच आता. ते आता असेच गणपती बुडवाया, नवरदेव मिरवायला बजाव, पप्पी दे पारोला त्यांचं मिटलं. कारण दोन वर्षापूर्वी लग्न झाल्यावर सत्यनारायण घालायचे, आता जमलं तरी सत्यनारायण घालायची पळी आली. जमलं बुवा, अहो जमानच. 35-35 चे नवरदेव आहेत आपल्याकडे, 35-15 राहिले मरायला. अहो जुडीदारांचे ऑपरेशन झाले, हगडी तसाच. 42 पुरी पाहिल्या एका पोऱ्यानं, नाही पसंत केल्या 42. मग त्याला एक मायासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं निवार कानपट्टी छून दिली बायकोच्या मध्ये. का बोलली? ती म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला पोरगी देणार नाही. का देणार नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता. याला नाही द्यायचं. नाही नाही, ज्यांचे 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 लग्न राहिले ते राहिलेच आता. ए ऐका पुढं, ए लय मारमी का बरं. हा एवढंच घेऊन जायचं कीर्तनातलं. माझ्या कीर्तनामधलं एक वाक्य नेलं ना, जीवनच बदललं महाराज. हा पुढं वाक्य ऐका. मंदोदरी म्हणते खोटं बोलायचं नाही, इथं होतं आपण. आणि रावण म्हणतो मी एकादशी खोटं बोलू शकत नाही. मंदोदरी म्हणते तुम्हाला मंदोदरी म्हणते मला सौती किती. रावण म्हणतो 80,000 बायका होते, 80,000. मग मंदोदरी म्हणते काओ मला 80,000 सौती आहे, त्यातली तुम्हाला आवडते कोणती. रावणानं खाली मान घातली आणि काय म्हटलं माहिती का रावण, तुम्हाला असा प्रश्न का विचारते, कारण आता दुसऱ्याचं नाव घेतलं तर भांडण होईल. समोर मंदोदरी उभी आहे, ती म्हणते मग तुम्ही मला तुम्ही सांगत नाही, मग सांगा मला, सांगा मला ज्या रामाची तुम्ही सीता लाडकी पळून आणली, ती पळून आणताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. तुम्ही लाडक्या बायकोचं नाव सांगत नाही, मग सांगा तुम्ही सीता आणल्यावर तुमची इच्छा का पूर्ण केली नाही. ऐका बारीक आख्या कीर्तनाचा सार, आख्या कीर्तनाचा सार ऐका. मंदोदरी म्हणते सांगा तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही. रावणानं मंदोदरीला सांगितलं, मंदोदरा मी माझी इच्छा आजही पूर्ण केली असती आणि कालही केली असती. सीता माझ्या ताब्यात, मी आकाश मार्गाने आणली. हनुमान येईल, हनुमान येईल आणि लंका पेटवेल आणि मला भीती नाही.
पण मंदोदरी म्हणते वेदाचा गप्पा सांगू नका, तुम्ही तुमच्या इच्छी का पूर्ण केली नाही. रडला रावण महाराज, रडला. रावणाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दऱ्या कळकळा खाली आल्या आणि रावणानं मंदोदरीला सांगितलं, मंदोदरे मी सीतेकडून माझी इच्छा का पूर्ण केली नाही ऐक, मी आजही केली असती, आताही केली असती आणि आजही मी माझी इच्छा पूर्ण केली असती, पण मंदोदरे तुला म्हणून सांगतो, मी सीतेला पळवायला गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना तेव्हा झोपडी पुढे उभं राहून मी म्हणलो होतो माय भिक्षावादा, मी माय ह्या शब्दाला धोका देणार नाही, याला रावण म्हणता. माझी अख्खी लंका गेली तरी चालेल पण माझ्याकडून माय शब्दाला धोका बसणार नाही. महाराज लंका गेली पण माणसानं शब्दाला धोका दिला नाही. रावण शिव भक्त होता महाराज, रावण मातृभक्त होता आणि रावणाला भाऊ विचारतो स्वतःचा कुंभकर्ण, तू रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता तेव्हा काय झालं? लोक विचारायला लई कठीण असत्या. हो मग कुंभ त्यावेळेस रावण काय म्हणलं माहितीये का, मी रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं तुला म्हणून सांगतो डोळ्यातल्या पाण्याच्या दऱ्या खळखळ खाली आल्या आणि रावण म्हणतो कुंभकर्ण तुला म्हणून सांगतो मी जेव्हा सीतेकडे पाहिलो ना, अरे सीता इतकी पतिव्रता आहे का, माझ्या शरीरातला काम गायब झाला रे, काम गायब झाला एवढी सीता पतिव्रता. रडला रावण आणि मग तो म्हणतो झालं काय, रावण म्हणतो माझ्यातला काम गेलं तर जाऊ दे, माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली, याच्यापेक्षा काय घेऊन बसलं मला, ती सीता नको, पोथ्या मोकार वाचित नका जाऊ, मोकार नका वाच, त्याच्यातले मुद्दे आपल्या जीवनात बसतील तेवढे घ्यायचे पोथी ठेवून द्यायची, मोकार रामायण पाठ नाही करायचं, मोकार देव चुळीत नाही बसायचं कवर आहे बी खाजो येईन तिकडं स्टिपका नको लावू गंध, नाही 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 गंध बिन लावू नका, तरुण पोरांना एक वाक्य सांगतो बरो, इंद्रीकरचे वाक्य इंद्रीकरचे वाक्य हे ध्यानात ठेवा, पोरानं तुमच्या पाया पडतो सगळ्या तरुण पोरांच्या सगळ्यांच्या पाया पडतो, हे इंदुरीकरचे वाक्य आहेत. आयुष्यामध्ये माझे 6 वाक्य ध्यानात ठेवा, बाकी काहीच करू नका, देव चुळीत बसू नका, देवाला बोंबलं थिंड बसू नका, ग्रंथाची पारायणं करीत बसू नका आणि काम बुडून कधी देवांना हिंडू नका, फक्त 6 वाक्य ध्यानात ठेवा. कष्ट नीट आहे का, आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, बापाची मान खाली होऊ देऊ नका, हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका, याला फुकाट खायची सवय लागू देऊ नका आणि आयुष्यात कुणापुढे लाचार होऊ नका, हीच देवाची पूजा. भीक मागा भीक, भीक मागा भीक, खानदान आहेत आपण, शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत आपण, ज्ञानोबा तुकोबाच्या विचाराची माणसं, शळपट नाहीत आपण, भाकरी मिळाली नाही तर फुटाने खा, झोपायला गादी नाही मिळाली तर पेपर पांघरून झोपा, पण मातीला कलंक लागेला असं वागू नका. अजिबात नाही, काम करा न मजा हा ना जीवनात, पुन्हा जन्माला यायचं नाही, स्वर्गा बिर्गात काही नाही, इथं नीट राहा.